नमस्कार, मी डॉक्टर स्वागता पांडव। आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी फ्रोझन शोल्डरबद्दल व्यायाम आणि माहिती सांगितली होती, त्या व्हिडिओसाठी तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद होता। बऱ्याच लोकांनी मला काही क्वेरीज विचारल्या होत्या, काही लोकांचे मला पर्सनली फोनसुद्धा आले होते, आणि प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉमन होती की आम्हाला फ्रोझन शोल्डर आहे की रोटेटर कफ टियर आहे, म्हणजे या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होता आहे त्यांना। त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ स्पेशली अशा लोकांसाठी बनवला आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या फ्रोझन शोल्डरचं पेन आहे की रोटेटर कफचं पेन आहे, या दोन्हीमध्ये किती साम्य आहे, काय भिन्नता आहे, ही गोष्ट आपल्याला व्यवस्थित रूपाने एक्सप्लेन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा। फ्रोझन शोल्डर, ज्याच्यामध्ये आपण आपला खांदा जाम होणे, खांद्याची हालचाल न होणे किंवा हालचाल काही काही अँगल्समध्ये रेस्ट्रिक्ट होणे, या गोष्टीला आपण फ्रोझन शोल्डर म्हणतो। त्याचप्रमाणे आज आपण रोटेटर कफ टियर या प्रकाराबद्दल माहिती बघणार आहोत। रोटेटर कफ टियरमध्ये सुद्धा पेन ही गोष्ट खूप कॉमन आहे, दुखणं ही गोष्ट खूप कॉमन आहे, हालचाल न होणं ही पण गोष्ट खूप कॉमन आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आहे। फ्रोझन शोल्डर ही एक वेग टर्म आहे, खूप मोठी टर्म आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टींमुळे ती टर्म तयार होते। म्हणजे काही गोष्टींच्या खांद्याच्या कोणत्याही कारणामुळे हालचाल नाही झाली तर कॉम्प्लिकेशनच्या रूपामध्ये फ्रोझन शोल्डर क्रिएट होतो, पण त्याच्या आधी ते कॉम्प्लिकेशन जे होतात त्याच्यापैकी एक कॉम्प्लिकेशन हे रोटेटर कफ आहे। रोटेटर कफ म्हणजे आपल्या खांद्याचा रोटेशनसाठी लागणारी एक गोष्ट असं कन्सिडर केलं जातं, असं एक समजलं जातं। तर रोटेटर कफ हे ॲक्च्युली रोटेशनमध्ये यूज होतं, किंवा हाताचं गोलाकार मूवमेंट करायला रोटेटर कफ लागतं, हा या सगळ्या माहिती चुकीच्या पद्धतीने समजल्या गेलेल्या आहेत। खरं कारण असं नाही आहे। रोटेटर कफ हा एक स्नायूंचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये चार स्नायू होतात येतात। प्रामुख्याने त्याच्यामध्ये सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस, सब स्कॅपुलारिस आणि टेरेस मायनर हे चार मसल्स मोडतात। या चार मसल्सच्या वेगवेगळ्या हालचाली एकत्रितपणे केल्या जातात आपल्या खांद्यामध्ये, आणि यालाच रोटेटर कफ असं म्हणतात। आता रोटेटर कफचे या चार मसल्स आपण खूप जास्त डिटेलमध्ये न जाता जस्ट थोडासा माहिती म्हणून ही गोष्ट ऐकून घेऊयात की रोटेटर कफमध्ये जे सुप्रास्पायनेटस जे मसल आहे ते स्कॅप्युलापासून ते आपल्या ह्युमरस पर्यंत त्याचं लेंथ, ओरिजिन आणि इन्सर्शन असतं। सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस, सब स्कॅप्युलारिस आणि टेरिस मायनर। आता या चार मसल्सच्या कोणकोणत्या हालचाली ते मसल करतं आपण त्याची माहिती घेऊयात। याच्यामध्ये आहे सुप्रास्पायनेटस, ज्याच्यामध्ये आपण ॲबडक्शन ही गोष्ट करतो, म्हणजे हात साईडने वरती नेणे, की जी हालचाल होते ही सुप्रास्पायनेटस या मसलने होते। त्याच्यानंतर जो दुसरा मसल आहे ज्याचं नाव आहे इन्फ्रास्पायनेटस, हा मसल प्रामुख्याने आपल्या शोल्डरची स्टॅबिलिटी कन्सिडर करतो। शोल्डरला तो, शोल्डर म्हणजे बॉल अँड सॉकेट, म्हणजे जे हाड आहे शोल्डरचं, या सांध्याला तो स्टॅबिलिटी देतो। एखादी हालचाल करत असताना तो सांधा निखळू देत नाही, ह्याचं या सगळ्यात मोठं काम हे इन्फ्रास्पायनेटस मसल करत असतं। याचं सोबत एक्सटर्नल रोटेशन म्हणजे हात मागच्या साईडने वळवणे हे, आणि त्याला स्टॅबिलिटी देणे, ह्या दोन हालचाली इन्फ्रास्पायनेटस हे मसल करत असतं। सब स्कॅप्युलरिस जे मसल आहे हे इंटरनल रोटेशन करतं, म्हणजे हात जवळ घेण्याचं काम करतं, हात समोर घेणे किंवा हात पाठीमागे घेणे, पाठीमागच्या खिशात हात घालणे किंवा पाठीला हात लावणे किंवा केस विंचरणे, या गोष्टीमध्ये इंटरनल रोटेशन म्हणजेच सब स्कॅप्युलरिस हे मसल काम करतं। टेरिस मायनर हे परत एकदा एक्सटर्नल रोटेशनसाठी काम करतं। तर अशा प्रकारे या चार मुख्य हालचाली ज्या आपल्या शोल्डरमध्ये होतात त्या मुख्य हालचालींसाठी मेजर मसल्सचा जो संच आहे त्याला आपण रोटेटर कफ म्हणतो। आता हे रोटेटर कफ टियर होतं कशामुळे, याला काही कारणं आहेत। काही लोकांना एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर रोटेटर कफ टियर होऊ शकतं, किंवा आउट
आउटस्ट्रेच हँडवर म्हणजे हात हाताच्या बाहेरील हालचालीमध्ये जमिनीवर पडल्यानंतर रोटेटर कफ टियर होऊ शकतं, किंवा एखादा सडन जर्क लागल्यानंतर सुद्धा रोटेटर कफ टियर होऊ शकतं. सडन जर्क म्हणजे आपण थर्मामीटर आहे समजा आपलं, आणि थर्मामीटरची आपण जोरजोरात अशी हालचाल केल्यानंतर जर त्या हालचालीमध्ये त्याला जर झटका लागला तरी सुद्धा रोटेटर कफ टियर होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, बॅडमिंटन आहे किंवा एखाद्या ओव्हरहेड ऍक्टिव्हिटीज आहेत जसं की बॅडमिंटन आहे किंवा बॉलिंग आहे, या हालचालींमुळे सुद्धा रोटेटर कफ ॲथलेट्समध्ये, स्पोर्ट्समध्ये, स्पोर्ट्सच्या लोकांमध्ये टियर होण्याचं कारण खूप कॉमन आहे. आता रोटेटर कफमध्ये शक्यतो सुप्रास्पायनेटस टियर किंवा इन्फ्रास्पायनेटस टियर या दोन मसलचं टियर होणं गोष्ट खूप कॉमन आहे. आता टियर झाल्यानंतर एक्झॅक्टली होतं काय? सगळ्यात पहिली गोष्ट ही होती की पेन होतं. त्या दुखापतीला आपण फक्त 2-4 दिवसाच्या रेस्टिंगमुळे ते पेन सबसाईड होत नाही, म्हणजे पेन कमी होत नाही. कधी कधी आपल्याला छोटासा जर्क लागल्यानंतर आपण लक्ष न देता सोडून देतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण दुर्लक्ष करून सुद्धा 2-3 दिवस ते सेम जर दुखत असेल तर तुमच्या खांद्याला रोटेटर कफ टियर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा वेळेस करायचं काय? तर याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे टियर असतात. एक म्हणजे फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. जर थर्ड डिग्री टियर असेल तर तुम्हाला ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाहीये. फर्स्ट आणि सेकंड डिग्रीला आपण कन्झर्वेटिव्हली मॅनेज करू शकतो. कन्झर्वेटिव्हली मॅनेज करणं म्हणजे एकतर मेडिसिन घेऊन मॅनेज करणं किंवा फिजिओथेरपी घेऊन मॅनेज करणं किंवा दोन्ही मॅनेज करणं, याला आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेज म्हणतो. तर पहिले किंवा दुसरी टियर जर असेल तर ते तुम्हाला, आता हे आपल्याला किती डिग्रीजचं टियर झालेलं आहे हे आपल्याला MRI करून कळू शकतं. MRI मध्ये ज्या प्रकारे तुमचा रोटेटर कफचं टियर आहे तेव्हा आपण हे लक्षात घेऊ शकतो की याला आता ऑपरेशनची गरज आहे का, कन्झर्वेटिव्ह मॅनेज करायचं आहे का, फक्त रेस्ट करून आणि मेडिसिन्स घेऊन मॅनेज होऊ शकतं. आता आपल्याला हे बघायचं आहे की फर्स्ट डिग्रीमध्ये जर टियर असेल तर ते मॅनेज कसं करायचं. शक्यतो फर्स्ट डिग्रीच्या टियरला आपण फक्त रेस्टिंग, आयसिंग म्हणजे आईस पॅकनी शेकणं, रेस्ट घेणं आणि पेन किलर्स मेडिसिन, ह्या जर गोष्टी आपण रेग्युलरली 8-10 दिवस व्यवस्थित कंटिन्युएशनमध्ये केल्या, जास्तीत जास्त 2 आठवड्यापर्यंत जर केल्या, तर आपलं फर्स्ट डिग्रीचं टियर मॅनेज होऊ शकतं किंवा तुमचं दुखणं सबस्क्राईब होऊन तुम्ही पूर्ववत हालचाली करू शकता. सेकंड डिग्री जर टियर असेल तर तुम्हाला रेस्टिंग, मेडिकेशन सोबतच फिजिओथेरपी घेण्याची गरज असते. तर ही फिजिओथेरपी आपल्याला कशी करावी लागेल याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये माहिती देणार आहे की एक्झॅक्टली काय फिजिओथेरपीचे व्यायाम तेव्हा करायला पाहिजे. आणि जर तिसरं डिग्री जर टियर असेल तर तेव्हा आपल्याला प्रॉपरली ऑपरेशन केल्याशिवाय ते तुमचं मॅनेज होऊ शकत नाही. तेव्हा तुम्हाला अतिशय पेन असतं आणि ती गोष्ट फक्त ऑपरेशननेच मॅनेज होऊ शकते. तर तिसऱ्या डिग्री टियरला आपण ऑपरेशनच केलं पाहिजे. थोडक्यामध्ये रोटेटर कफ टियरकडे जर दुर्लक्ष केलं आणि हालचाल न होऊ देता रेस्ट्रिक्टमध्ये जर ठेवलं तर ती कंडिशन कॉम्प्लिकेशन बनून फ्रोझन शोल्डर होऊ शकते. म्हणजे फ्रोझन शोल्डर हे रोटेटर कफचं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. पण प्रत्येक फ्रोझन शोल्डर हा रोटेटर कफ टियर असतोच असं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रोझन शोल्डर आणि रोटेटर कफ टियर या दोन्हीमध्ये काय काय भिन्नता आहे याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी रोटेटर कफ टियर असताना फिजिओथेरपीमध्ये कोणकोणते व्यायाम करावेत याच्याबद्दल माहिती देईल आणि कोणकोणत्या गोष्टींमुळे रोटेटर कफ टियरचं पेन कमी होईल याच्याबद्दलही माहिती देईल. तर माझा पुढचा व्हिडिओ बघायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.